नमस्कार. आज सोमवार दिनांक 19 नोव्हेंबर 2018. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण आजची हवामानाची स्थिती, आजचा हवामानाचा अंदाज. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवर आपल्याला दिसत असल्याप्रमाणे सध्या आपल्याला दोन चक्रकार हवेच्या स्थिती पाहायला मिळत आहेत. यात अरबी समुद्रामध्ये जे एक चक्रीवादळ दिसत आहे ते गज चक्रीवादळ नुकतंच भारतात येऊन बऱ्यापैकी नुकसान करून गेलेलं आहे. आणि परत हिंदी महासागरामध्ये एक श्रीलंकेजवळ आपल्याला चक्रकार हवेची स्थिती दिसत आहे, जी सध्या सक्रिय आहे. या दोन्ही वादळाचा परिणाम सध्या महाराष्ट्रावर आपल्याला जाणवत आहे. आज महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, ही हवेची स्थिती पाहिल्यानंतर आपण पाहूया सध्या ढगांची स्थिती काय आहे. तर या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे सध्या आपल्याला महाराष्ट्राच्या जे दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ढगाची दाटी पाहायला मिळत आहे. त्यात कोकण विभागाचा विचार केला तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण भागात आपल्याला बऱ्यापैकी ढग पाहायला मिळत आहेत. तर आज इथे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आज हवामान ढगाळ राहील, पण इतर जिल्ह्यांमध्ये काही पावसाची शक्यता दिसत नाही आहे. परत पुढे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्याच्या बऱ्याच भागात आज पावसाची शक्यता आहे. परत मराठवाड्यातील बीड आणि परभणी जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परत मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्याचा जर आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये आज हवामान बऱ्यापैकी ढगाळ राहील, पण पावसाची काही शक्यता दिसत नाही आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? सोबतच तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा.